सो हे काज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत पालक तर आता आपण पालक बनवतोय तर फर्स्ट आपल्याला लागणार आहे एक कुकर कुकरमध्ये टाकायचं आहे तेल त्यानंतर जिरं टाकायचं आहे थोडी ग्रीन चिल्ली चॉप करून टाकायचे आहे देन अनियन टाकायचं आहे चॉप करून अनियन चॉप केलं की ते व्यवस्थित कलर गोल्डन ब्राऊनिश कलर होईपर्यंत मारून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं ते लवकर मरावं म्हणून त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आधी टेस्टनुसार त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता कांदा आपला थोडंसं पिंक थोडंसं झालेलं आहे त्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटर टोमॅटर टाकलेलं आहे चॉप करून त्यानंतर तेही छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही लसूणची पेजसुद्धा टाकू शकताय अदरवाईज मला अख्खं लसूण आवडतं असं मी अख्खं लसूण टाकलं आहे देन आपल्याला टाकायचं आहे गरम मसाला हळद आणि जिरेपूड धनेपूड माझ्या ते मी मिक्स केलेली होती त्यामुळे मी सेपरेट टाकलेली नाही आहे पण तुम्ही टाकायची आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे तुम्ही तडक्यालासुद्धा टाकू शकता अदरवाईज सुद्धा टाकू शकताय हिंग टाकल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपल्याला मुगडाल आहे ती पाण्यामध्ये फुगत घालायची आधीच त्यानंतर ती फुगत घातलेली मुगडाळ आता आपल्याला तांबी मध्ये ॲड करायचे ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पालक अशा प्रकारे संपूर्ण वॉश करून चॉप करून ठेवायचं आहे चॉप केलेलं आता पालक आपल्याला टाकायचं आहे कुकरमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आधी त्यात ते मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे जेवढी डाळ घट्ट हवं आहे तुम्हाला की पातळ हवे पण एकदम पण पातळ चांगली नाही लागणार त्यानंतर मी अंदाजानुसार पाणी टाकलेलं आहे देन मी कुकर लावलेला आहे कुकर एड लावल्यानंतर मी फोर विसल्स घेतलेले आहेत त्यानंतर फोर विसल्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपलं मी कुकरचं झाकण ओपन करत आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रकारे डाल शिजलेली आहे त्यानंतर आपण थोडं मॅश करून घ्यायची आहे तिला लगेच मॅश होत होऊन जाते फोर विसल्स घेतल्यानंतर त्यानंतर आपल्या पाहू शकते किती छान अशी डाळ झाली आहे त्यानंतर आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे तर फर्स्ट मी तडक्याचं पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे त्यानंतर जिरं टाकायचं आहे था थोडीशी राई टाकायची आहे था देन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या तुम्ही अख्ख्यासुद्धा टाकू शकता त्यानंतर माझ्याकडून क्लिप डिलीट झालेली आहे पण कश्मीरी रड पावडर टाकायची आहे त्यामध्ये आणि त्याचा तडका आपल्याला डाळीला द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता था किती छान प्रकारे तडका बसलेला आहे देन तर तुम्ही पाहू शकता आपल्या छान डाळ पालक रेडी झालेली आहे पाहू शकता किती छान एकदम नाही पातळ नाही एकदम जाड कशी छान झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला